नमस्कार मैत्रिणींना, आपलं स्वागत आहे पाककला मराठीमध्ये। आज मी तुम्हाला मैद्याचा केक बनवून दाखवणार आहे। आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याचाच आपण केक बनवूयात। चला केक बनवण्यासाठी सुरू करूयात। मैद्याचा केक बनवणार आहे तर मी ह्या वाटीने 1.5 वाटी मैदा घेणार आहे। अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 1/2 वाटी पिठी साखर घेतलेली आणि 1/2 वाटी दही घेतलेलं आहे आणि हा एक पॅक घेतलेला आहे इनोचा। आता आपण मिक्स करून घेऊया मिश्र अशा पद्धतीने। पहिले तूप घालायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकतात। नंतर दही घालणार आहोत। पिठी साखर घेतलेली आहे, पिठी साखर घालायची आहे। आता आपण इनो लगेच टाकून घेणार आहोत। एक पॅक टाकायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने। पूर्ण एक पॅक टाकून घेतलेला आहे आणि हे अगोदर आपण मिक्स करून घेऊयात। लागलं तर आपण दूध टाकणार आहोत। आपलं जर मिश्रण घट्ट झालं तर आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही थोडं थोडं दूध घालायचं आहे। दूध लागणार आहे आपल्याला। एकदम ओतायचं नाही आपण दूध, जसं लागेल तसं दुधाचा वापर करायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। अजून आपण थोडंसं दूध घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीचं आपलं घट्ट मिश्रण झालेलं आहे तर आपण 1/2 वाटी दूध आहे शिल्लक ते पण घालूयात आणि मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही सर्व बाजूने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही अशी आपल्याला अशा पद्धतीचं मिश्रण हवं आहे। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही। हा डब्बा घेतलेला आहे, याला आपल्याला थोडंसं सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। पाहू शकता खाली चिकटलं नाही पाहिजे। तेल किंवा तूप आपण काही पण लावू शकतो अशा पद्धतीने। आणि थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि डबा असा हलवून घ्यायचा आहे। मग सर्व बाजूनी व्यवस्थित अशा पद्धतीने मैदा लागतो टाकून। आता आपण केकचं बॅटर ओतून घेऊया। केकचं मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला ओतून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही सर्व आपण व्यवस्थित ओतून घेऊयात। सर्व मिश्रण ओतून घेतलेले, डबा असा आपल्याला हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व बाजूनी। आता मी गॅसवर कुकर ठेवलेले 10 मिनटं झाली। आता आपण हा डब्बा कुकरमध्ये ठेवूया। कुकर मी झाकण लावून ठेवलं होतं 10 मिनटं। एक शिट्टी किंवा रिंग काढायची आहे तर मी रिंग काढलेली आहे आणि मध्ये एक स्टँड ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे व्यवस्थित। आणि मंदाचर आपल्याला 30 ते 35 मिनटं हा केक बनवून घ्यायचा आहे। मंदाचर ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही। 30 ते 35 मिनटात आपला मंदाचर केक तयार होईल। मध्ये मध्ये आपण 30 ते 35 मिनटं मी केक बनवून घेतलेला आहे। मंदाचर आपण केक तयार होण्यासाठी ठेवलेला होता, मध्ये मध्ये मी चेक करून पाहिलेले 10-15 मिनटामध्ये। आता आपल्या केकला 35 मिनटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून पाहूया। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचा आपला केक तयार झालेला आहे। आपल्या चाकूला अजिबात चिकटत नाही। साईडने पण आपण लावून पाहणार आहोत, चाकूला आपल्या चिकटत नाही। आता आपण केक खाली काढून घेऊयात। केक खाली उतरून घेतलेला आहे तर आता आपण चाकूने सर्व बाजू अशा मोकळ्या करून घेणार आहोत अशा पद्धतीने। मोकळी करून घेतलेली आहे। आता आपण हा केक 1-2 मिनटं थंड होऊन देऊन एका डिशमध्ये काढून घेऊया। केक 1-2 मिनटं थंड होऊन दिलेला आहे। ही डिश घेऊन आपल्याला अशा पद्धतीने पालथा केक करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही थोडासा हाताने डब्बा असा दाबून घ्यायचा आहे। डब्बा काढून घेऊया। पाहू शकता तुम्ही आपण
मैद्याचा केक बनवलेला आहे, तर खूप सुंदर आपला केक तयार झालेला आहे। पाहू शकता तुम्ही स्पॉन्ज आपला केक तयार झालेला आहे घरातली घरामध्ये अशा पद्धतीचा। आपण आता ही बाजू पलटून घेऊयात अशा पद्धतीने आणि कट करून घेणार आहोत। खूप सुंदर अशा पद्धतीचा आपला केक कट होते पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर पाहू शकता तुम्ही एकदम असं जाळीदार आपला केक तयार झालेला आहे। स्पॉन्ज आपला केक तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर अशा पद्धतीचा आपला मैद्याचा केक तयार झालेला आहे। आपण नुसता मैद्याचा केक बनवलेला आहे, एकदम सिंपल आहे। नक्की बनवून पहा। असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।